तळोजा येथील रेल्वे फाटकाजवळील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी भाजपचे उत्तरेगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी आंदोलन करण्यात आलं होतं। यावेळी या भुयारी मार्गावरील एक लेन चाचणी स्वरूपात सुरू करून अधिकाऱ्यांनी सोमवारी हा मार्ग वाहतुकीस सुरू करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी हा मार्ग सुरू न केल्यास आम्ही रेल्वे ट्रॅकवर जाऊन आंदोलन करू असा इशारा दिला होता। याची दखल घेत सोमवारी हा भुयारी मार्ग पूर्णपणे सुरू केला असून आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या या आंदोलनाला यश आलं आहे। तळोजा रेल्वे फाटकाजवळ वाहन चालकांना नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। दिवा पनवेल मार्गावर अनेक वेळा एकामागोमाग रेल्वेगाड्या मार्गक्रमण करीत असल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागत असतात। ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी भुयारी मार्ग उभारण्यात आला असून त्यानंतर उद्भवलेल्या समस्यांसंदर्भात दुरुस्तीचे कामही पूर्ण झाले, पण प्रचंड वाहतूक कोंडी होऊन सुद्धा हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जात नव्हता। त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जन आंदोलनाद्वारे बॅरिकेड्स हटवून हा मार्ग खुला करण्याचा इशारा नगरसेवक हरेश केणी तसेच प्रल्हाद केणी, निर्दोष केणी, दिनेश केणी आणि विविध संघटनांनी दिला होता। मात्र मुजोर अधिकाऱ्यांनी याबाबत कार्यवाही न केल्यानं गुरुवारी आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाच्या दणक्याने सिडको अधिकाऱ्यांनी नमते घेत चाचणीच्या स्वरूपात एक लेनची वाहतूक सुरू केली असून संपूर्ण भुयारी मार्ग येत्या सोमवारपासून सुरू करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं। त्यानुसार आज हा भुयारी मार्ग पूर्णपणे सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या या आंदोलनाला यश आलं असून नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत। यावेळी उपमहापौर जगदीश गायकवाड, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, नगरसेवक हरेश केणी, प्रभाग समिती असभापती अनिता पाटील, प्रल्हाद केणी, निर्दोष केणी, विनोद घरत, नंदकुमार म्हात्रे, आशा बोरसे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा विजय आहे। मी नगरसेवक हरेश केणी असतील किंवा त्याच्या बरोबरीनं आमचे या परिसरातले सहकारी प्रल्हाद केणी, निर्दोष केणी, या परिसरामधले सगळे रोजच्या रोज प्रवास करणारे असे सगळे जे नागरिक आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या संस्था आहेत, या सगळ्यांच्या इच्छा आकांक्षांना मिळालेलं हे फळ आहे की हा सबवे चालू झालेला आहे। सबवे चालू व्हावा यासाठी गेली 7-8 वर्ष ही सारी मंडळी मेहनत करत आहेत, पाठपुरावा करत आहेत, पण प्रशासनाच्या लक्षात यायला काही अंशी म्हणजे उशीरच झालेलं आहे। आपण पाहिलं या फाटकावरती लांबलचक लाईन लागत होत्या। हायवेच्या बाजूला आपण जर पाहिलं तर हायवेच्या बाजूला तिथं रस्त्यावरती त्याची ट्रॅफिक जात होती, इकडच्या बाजूला सगळ्या लोकांचा खोळंबा होत होता आणि मग याच्यातूनच वादावादी निर्माण होणं, त्याच्यातून रिक्षावाले आणि यांच्याशी भांडण करणं हे आपल्याला नैमित्तिकच पाहायला मिळत होतं। आता मला वाटतं की हे सगळं आता इतिहास जमा होणार आहे। निश्चितपणानं नव्या मुंबईचा प्रकल्प सिडकोनं उभा केला, त्याच्यामध्ये या सगळ्या वसाहती उभ्या करायला त्यांनी सुरुवात केली। आता पनवेलची महापालिका 2016 साली झाली आणि त्यामुळे या सगळ्या परिसराचा नियोजनबद्ध विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून हे सगळे प्रयत्न चालू आहेत। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब यांनी गेल्या काही कालावधीमध्ये जी कामं केलेली आहेत ही मी जर आपल्याला सांगितली की एका शहराचे ते महापौर राहिले नागपूरसारख्या शहराचे, त्यामुळे शहरांकडे वाढणारी लोकसंख्या या लोकसंख्येला व्यवस्थित पद्धतीनं सोयीसुविधा मिळायला पाहिजेत याच्यावर त्यांचा कटाक्ष होता। ग्रामीण भागामध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून तिथं तिथं बांधावरती पाणी अडलं पाहिजे यासाठीचा त्यांचा आग्रह होता। शेतकऱ्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना पाडल्या पाहिजे असा त्यांचा आग्रह होता। शहरांच्या बाबतीमध्ये शहरांचं नियोजन लवकर झालं पाहिजे, त्याची अंमलबजावणी सुरू झाली पाहिजे या बाबतीत त्यांचा आग्रह होता। आणि सिडको, MMRDA, MSRDC यांच्यासारखी प्राधिकरणं ही सक्षमपणानं कसं काम करतील याबाबतीत त्यांनी आग्रह धरला होता। म्हणून आपण पाहिलं की मुंबईमध्ये एकाच वेळेला सगळ्या मेट्रोची कामं सुरू आहेत आणि लवकरच ती पूर्णत्वाला येतील, त्याचा मुंबईकरांना फायदा होणार आहे। नव्या मुंबई मध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं सिडकोनं जे नियोजन सुरू केलं ते वेळेत पूर्ण झालं पाहिजे याच्यासाठी त्यांनी आग्रह धरला होता। म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं ट्रायल ही सुद्धा ट्रायल घेण्याच्या दृष्टिकोनातून त्या डब्याला सिग्नल देण्याच्यासाठी ते आलेले होते, पण आता त्याच्यानंतर पुन्हा ते मेट्रोचं काम हे थांबलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। म्हणजे सिडको प्रशासनाच्या पाठीमागं या ठिकाणी जर दक्षपणानं राहिलं तर सिडको काम करू शकते। आज जे काम भुयारी गट या मार्गाचं आहे हे 6 महिन्यापूर्वी होऊ शकलं असतं, पण नियोजनामध्ये ज्या पद्धतीनं ढिसाळपणा सिडकोनं दाखवलाय, रेल्वेने दाखवलाय आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये विलंब लागलाय। अजूनही कदाचित
या ठिकाणी हरेश केणीजी आपण सांगा का 2-3 महिने अजून काम झालं नसतं, कारण छोटी छोटी कामं ही काढून ती लांबवत राहणं याच्यामध्ये यांना काय आनंद मिळतो माहिती नाही। अशा वेळेला आम्ही आग्रह धरला या विशेषत्वानं, या सगळ्या मंडळींनी आग्रह धरला की नाही हे सुरू झालंच पाहिजे। आंदोलनाचा इशारा दिला, त्यांनी सांगितलं नाही थोडं थांबा, थांबलो। आता थांबल्यावर पुन्हा जर तुम्ही पुन्हा जर या ठिकाणी हे लांबवणार असाल याचा अर्थ तुम्ही काम करायला तयार नाही आणि काम टाळण्यामध्येच रेल्वेच्या अधिकाऱ्यांना स्वारस्य दिसत होतं, म्हणून निर्वाणीचा इशारा हा आम्हाला द्यावा लागला आणि आंदोलन केलं। पुन्हा आम्ही थांबलो, ठीक आहे तुम्ही सांगताय, पण पुन्हा आम्हाला दिवाळीच्या आधी ते चालू झालं पाहिजे। दिवाळीच्या निमित्तानं, सणासुदीच्या निमित्तानं आमच्या महिला भगिनी आहेत, आमचे अनेक परिवारजण या बाजूला त्या बाजूला राहतात, कोणी गावातले कॉलनीत राहायला गेलेत, कोणी अन्य ठिकाणी राहत आहेत, मग या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून मला वाटतं की हा चालू होण्यासाठी दिवाळीच्या पूर्वीच झाला पाहिजे, हा आम्ही आग्रह धरला। काही मंडळींनी टिंगल केली, त्या टिंगलीनंतर आता त्यांना आम्हाला सांगायचं आहे, याला म्हणतात करून दाखवणं, हे या ठिकाणी आम्ही करून दाखवलेलं आहे। हा निश्चितपणानं आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा, या सगळ्या भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा, या परिसरामध्ये सर्वपक्षीय लोकांना आम्ही हाक दिलेली होती, जे जे आले त्यांचं आम्ही स्वागत करू, त्या सगळ्या मंडळींनी निश्चितपणानं या सगळ्यामध्ये ताकदीनं साथ दिली आणि त्यामुळे होऊ शकलंय। आज जगदीशभाई गायकवाड त्या दिवशी सुद्धा आले, आज सुद्धा या ठिकाणी आग्रहानं आलेले आहेत। मला वाटतं की या सगळ्या परिसराचे, या महापालिकेचे उपमहापौर या नात्यानं इथले प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी जो आग्रह धरलाय आणि त्या माध्यमातून ते वेळोवेळी आपला आग्रह बोलून दाखवतात आणि आज आनंद आहे की आम्ही एकत्रितरित्या पेढे वाटायला या ठिकाणी हजर राहू शकलेलो आहोत। निश्चितपणानं येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वसामान्य लोकांचे विषय हाताळण्यासाठी प्रसंगी आंदोलन करू, प्रसंगी त्याच्यापेक्षा आक्रमक पाऊल उचलावं लागलं आम्ही कुठेही मागे राहणार नाही। सर्वसामान्य जनतेच्या इच्छा आकांक्षाचा हा विजय आहे, त्यांना या ठिकाणी मी निश्चितपणानं मनपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना वटणीवर आणण्याचं काम तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच करायचं आहे। मला खरं म्हणजे इथला असताना पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये, मग खारघर असेल, तुमचा तळोदा फेज 1 असेल, फेज 2 असेल, कामोटा असेल, कलंबुले असेल, नवीन पनवेल असेल किंवा पनवेलचा भाग असेल, ज्या ज्या ठिकाणी पाणी येत नाही यासाठी सुद्धा शिडकोच्या संदर्भात आपण आजच या ठिकाणी गर्जना करूया। आमदार सन्मान्य प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली शिडकोवर देखील प्रचंड मोर्चा, मोठा मोर्चा नेल्याशिवाय, जसा इथं मोर्चा काढल्याशिवाय आपल्या करता आलं नाही, तर शिडकोवर सुद्धा मोर्चा नेल्याशिवाय आपल्या समस्या सुटणार नाही। लवकरच मोर्चाची हाक आजच्या शुभदिनी देत आहे, दीपावलीच्या शुभेच्छा देताना शिडकोच्या वरती आपला आक्रमक मोर्चा जायला, तिथं आक्रमक आम्ही कशा आहोत हेही दाखवण्यात येईल। या कार्यकर्त्यांचा आज जो विजय झालेला आहे, सातत्याने पाठपुरावा केलेला आहे आणि आमदार साहेबांनी सातत्याने या विषयाकडे गांभीर्यपूर्ण लक्ष दिला। आज तळोजा फेज 2, फेज 1 आणि तळोजा गाव आणि पलीकडे जाणारे नव्या मुंबईत, मुंबईत जाणारे, ये जा करणारी दळणवळणासाठी ये जा करणारे लोक आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर हास्याचं वातावरण आहे। हाच विजय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचा आहे हे सांगण्यासाठी आज आवर्जून आलेलं आहे। हरीश केणी, प्रल्हाद केणी, त्यांचे बाकी सगळेच सहकारी आणि विशेषतः म्हणजे खास अभिनंदन मी तुमचं देखील करतो, कारण तुमच्या प्रभात पर्वणी आज हजारो लोकांपर्यंत हा आंदोलन पोहोचवलेला आहे। कारण एक प्रकल्पग्रस्ताचा मुलगा किंवा एका स्थानिक मीडिया असल्यामुळे त्यांना देखील, तुम्हाला देखील इकडे यायला अडचण होती, म्हणून तुम्ही देखील जास्त जोर लावला, त्याबद्दल तुमचे देखील अभिनंदन। सगळ्या महिला भगिनींचं अभिनंदन करतो आणि आमची लढाई शिडकोच्या विरोधात शेवटपर्यंत राहणार आणि आम्ही ही लढाई अशाच प्रत्येकी, एकदा लढाई सुरुवात केली की ती जिंकण्याला आम्हाला शिकवले आणि आम्ही ती लढाई जिंकणार। पुन्हा पाण्याच्यासाठी, शिडकोच्या ज्या उद्यान आहे त्याच्यासाठी, रस्त्यांच्यासाठी आपली लढाई शिडकोवरती, थोड्या दिवसात मोर्चा देखील आयोजन दिवाळीच्या दरम्यान आपण सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करूया असं जे आजच्या प्रसंगी सांगतो। आणि प्रशांत ठाकूर म्हटले की मी हा रस्ता लोकांसाठी खुला करणार आणि आजचा हा अंडरग्राउंड तुमचा जो मार्ग आहे तो खुला केलेला आहे। प्रशांत ठाकूर साहेबांचं पूर्ण मनापासून अभिनंदन, धन्यवाद। हा अंडरपासचं उद्घाटन म्हणजे माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांची आमच्या तळोजावासियांना दिवाळी भेट म्हणून आम्ही या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो। कारण तुम्ही बघत असाल, गेली आमचे सहकारी मित्र सांगत होते का 2-3 महिने होणार नाही, टीका टिप्पणी चालू होती, परंतु आम्ही ठरवलं होतं की हा अंडरपासचं, भुयारी मार्गाचं उद्घाटन आम्ही दिवाळीपूर्वीच करू आणि त्या दृष्टीने आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व नगरसेवक, इथले स्थानिक व्यापारी, रिक्षा युनियन, टॅक्सी युनियन, टेम्पो युनियन, इथला व्यापारी वर्ग, इथला माथाडी वर्ग, इथल्या सर्व नागरिक, इथल्या सर्व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी 5 तारखेला
आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली इथं आंदोलन केलं. हा आंदोलन चिरडण्यासाठी भरपूर प्रयत्न झाला, कारण या ठिकाणी बघत असेल त्यावेळी तुम्ही लाईव्ह दाखवली होती, या ठिकाणी रेल्वे पोलीस महाराष्ट्र पोलीस मोठ्या प्रमाणे इथे उपस्थित. आम्ही एकच निर्णय घेतला होता की हा आम्हाला भुयारी मार्ग चालू करायचाच आहे दिवाळीपर, आणि त्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी त्या सर्व साहेबांनी त्या विनंती केली आपण या ठिकाणी पाणी दौरा देऊ, कारण हा अंडरपासचा काम आहे, फक्त 5% काम शिल्लक आहे, आणि त्याच्यासाठी तुम्ही 2-3-4 महिने लोकांना कशाला विलंब लावतात. एकतर चुकी तुमची आहे, कारण हा 1.5 वर्ष तुम्हाला पूर्ण करायचा होता. 4 वर्ष 2017 साली हा मंजूर झाला, 3 वर्षाचा कालावधी असताना तुम्ही 4 वर्ष लावले, आणि थोड्या 5-10% कामासाठी तुम्ही लोकांना कशासाठी त्रास देता. आज हा या ठिकाणी चालू झाल्यानंतर लोकांचा एक वेगळा प्रकारचा आनंद आहे. आज आपण आहात इथले. आज तलोज्याला जायचं झालं तर 5 मिनिटाचा रस्ता, 1-1.5-2 तास आम्हाला इथं खर्ची घालत होतं, कारण हा रेल्वे फाटक म्हणजे आम्हाला एक जेल वाटत होता किंवा एक वनवास वाटत होता की इथून जाणार कसे. अतिशय वाईट परिस्थिती आमच्या तलोज्यावासियांसाठी होती. या ठिकाणी जे बाहेरून येणारी होती, या कामात धंद्यानिबद्ध येणारी सगळ्यांना या गेटचा अतिशय त्रास होता. 1-1-2 आमच्या आयुष्याचे 1-1-2 तास म्हणजे आज तुम्ही 8-10 वर्षाचा विचार केला, कितीतरी वेळ आमचा ह्या फाटकामुळे गेलेला आहे, पण आज एक आनंदाचा दिवस आमच्यासाठी आलेला आहे. आणि नक्कीच या ठिकाणचा आज भुयारी मार्ग झाला आहे. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब जगदीशभाई आहेत, त्यावेळी एक अतिशय टाईट भूमिका 5 तारखेला घेतली त्याही. नक्कीच आज त्या ठिकाणी त्याही पाण्याचं आसवण दिले. साहेबांच्या नेतृत्वाखाली आज फेज 2चा ब्रिज आहे, त्याच्यासाठी आम्ही लवकरच प्रयत्न करू, आणि तलोजा फेज 2चा जो ब्रिज आहे तो खारघरला जोडणार आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करून आमचा तलोजा आहे उद्या खारघर म्हणून गणला जाणार आहे, कारण आज भुयारी मार्ग झाला. उद्या आम्ही तो फेज 2चाही प्रश्न साहेबांच्या अध्यक्षतेखाली तोही आम्ही त्याचा पूर्ण करण्याचा प्रयत्न करून, कारण आज तलोज्याच्या आणि खारघरच्या जर जमिनीचे जर रेट बघितले तर 50% या फाटकामुळे डिफरन्स आहे. नक्कीच इथे व्यापाऱ्याचे प्रमाण वाढणार, आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीला व्हॅल्यू वाढणार, आणि इथून दलनवलनाच्या चांगल्या सुविधा निर्माण होतील, आणि एक चांगल्या प्रकारची सेवा आपल्यामधून माध्यमातून प्रभात पर्वाच्या माध्यमातून आज पूर्ण त्यावेळी मला वाटतं 5 तारखेला 50-60 हजार लोकांनी लाईव्ह बघितलं, आजही बघत असतील. नक्कीच आपण एक चांगल्या प्रकारचं काम आमचे जे आंदोलन जनतेला दाखवण्याचं काम आपले आभारी मानतो. या ठिकाणी सर्व उपस्थित राहिले, सर्वांचे आभार मानतो.